पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाइन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास आपल्या अवतीभोवती हा धडा शिकणार आहोत। या पाठाची अध्ययन निष्पत्ती खालील प्रमाणे। पान नंबर 2, या ठिकाणी चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड यांची तुलना करायची आहे। म्हणजे काय, तर या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगायचं आहे। तर या ठिकाणी दगड आणि चिमणी या दोघांचं चित्र तुम्हाला दिसत आहे। तर यांच्यामध्ये काय फरक आहे, तर दगड जिथे आहे तिथेच पडून राहील, जोपर्यंत त्याला कुणी उचलून हलवत नाही तोपर्यंत तो आहे त्याच जागेवर राहील, त्याची जागा बदलणार नाही। तसं चिमणीचं आहे का, नाही। चिमण्या ह्या हालचाल करतात, स्वतःहून हालचाल करतात। चिमण्यांना घरटे बांधायचे असते, तसेच त्यांना अन्न शोधण्यासाठी इकडून तिकडं फिरायचं असतं, त्यामुळे चिमण्या ह्या हालचाल करत असतात। म्हणजे हा एक फरक आहे की दगड स्वतःहून हालचाल करत नाही पण चिमण्या मात्र हालचाल करतात। आता दुसरा फरक आहे की दगड जेवत नाही आणि त्यामुळे दगडाची वाढही होत नाही, पण चिमणीचं मात्र तसं नाही। चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात आणि ते खाल्ल्यामुळे त्यांची वाढ होत असते। त्यानंतर तिसरा फरक आहे की दगडाला पिल्लेही होत नाही, पण चिमण्या मात्र घरट्यात अंडी घालतात आणि त्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडतात। म्हणजे चिमण्यांना पिल्ले होतात आणि त्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेत असतात। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तीन फरक दिसत आहेत की पहिला फरक आहे की दगड हालचाल करत नाही, चिमण्या हालचाल करतात। दुसरा, दगडाची वाढ होत नाही पण चिमण्यांची वाढ होत असते। त्यानंतर तिसरा आहे की चिमण्यांना पिल्लं होतात परंतु दगडाला पिल्ले होत नाहीत। तर चिमणी आणि दगड यांच्यात हा फरक का दिसून आला, कारण चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे। म्हणजे आपल्या भोवती असणाऱ्या सगळ्या वस्तूंचे फक्त दोन गट पडतात, एक सजीव वस्तू आणि दुसरा निर्जीव वस्तू। मग ह्या सजीवांचे देखील दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती। म्हणजे आपल्या भोवताली जेवढे सजीव आहेत त्यांचे फक्त दोनच गट आहेत, प्राणी आणि वनस्पती। मग प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये काही बाबतीत सारखेपणा आहे तर काही बाबतीत फरक आहे। तर आपण त्यांचा सारखेपणा बघूया की प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे। जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी वनस्पतींना देखील त्यांच्या बियांपासून नवीन रोपे तयार होतात। म्हणजे ही वनस्पतींची पिल्लेच असतात आणि ह्या रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होत असतात। म्हणजे प्राण्यांची सुद्धा बघा तुम्ही, प्राण्यांची पिल्लांची पण वाढ होते आणि ती पिल्ले मोठी होतात, तसंच वनस्पतींच्या रोपांची देखील वाढ होते आणि ती वाढ होऊन ती मोठी झाडे बनतात। यावरून वनस्पती सजीव आहे हे समजते। आता दुसरा सारखेपणा आहे की वनस्पती हालचाल करतात आणि प्राणी देखील हालचाल करत असतात। प्राण्यांची हालचाल आपण सहज डोळ्यांनी बघू शकतो, म्हणजे उडणे पळणे उड्या मारणे ही हालचाल आपल्याला लगेच लक्षात येते, पण वनस्पतींची हालचाल आपल्याला इतक्या सहज लक्षात येत नाही। म्हणजेच आता कळीचे फूल होताना होणारी हालचाल, म्हणजे सुरुवातीला त्या कळीच्या पाकळ्या मिटलेल्या असतात, त्यानंतर त्या हळूहळू त्या पाकळ्या उघडतात आणि त्यापासून फूल तयार होतं। मग ही फूल तयार होण्याची जी हालचाल आहे ती आपल्या इतक्या सहज लक्षात येत नाही। तसेच रोपांना अन्नाची गरज असते, हा तिसरा सारखेपण आहे की रोपांनाही अन्नाची गरज आहे, प्राण्यांना देखील अन्नाची गरज आहे। म्हणजे यांच्यातला सारखेपणा लक्षात आला की जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी वनस्पतींना देखील होतात, म्हणजेच त्यांची रोपे। त्यानंतर वनस्पती आणि प्राणी दोघेही हालचाल करतात आणि वनस्पती व प्राणी ह्या दोघांनाही अन्नाची गरज असते।
आता या ठिकाणी आपण प्राणी आणि वनस्पती यांच्यातील फरक बघूया। तर यांच्यामध्ये हा फरक आहे की प्राणी ज्याप्रमाणे इकडून तिकडे फिरत असतात म्हणजे स्वतःची जागा सोडून ते इतर ठिकाणी जाऊ शकतात, पण वनस्पती मात्र प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे जाऊ शकत नाही, कारण त्यांची मुळे ही जमिनीत खोलवर गेलेली असतात आणि मुळांच्या आधारे वनस्पती ह्या एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात, त्यामुळे त्या स्वतःची जागा सोडून इकडून तिकडे जाऊ शकत नाही। तर हा फार मोठा फरक या दोघांमध्ये दिसून येतो। तर आज आपण काय शिकलो? चिमणी व दगड यांच्यातील फरक। पहिला फरक, दगड स्वतःहून हालचाल करीत नाही पण चिमणी स्वतः हालचाल करते। दुसरा फरक, दगडाची वाढ होत नाही पण चिमणीची वाढ होते। आणि तिसरा फरक आहे, दगडाला पिल्ले होत नाहीत पण चिमण्यांना पिल्ले होतात। त्यानंतर आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, एक सजीव वस्तू आणि दुसरा निर्जीव वस्तू। आणि सजीव वस्तूंचे देखील दोन गट पडतात, एक प्राणी आणि दुसरा वनस्पती। त्यानंतर प्राणी व वनस्पती यांच्यातील सारखेपणा, प्राण्यांना पिल्ले होतात तशी वनस्पतींची रोपे तयार होतात। प्राणी आणि वनस्पती या दोघांचीही वाढ होते। आणि तिसरा सारखेपणा आहे, प्राणी आणि वनस्पती हे दोघेही हालचाल करतात। आता प्राणी व वनस्पती यांच्यातील फरक, प्राणी हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात पण वनस्पती मात्र प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत, त्या एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात।